अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रात्रीच्या सुमारास प्रवास करताना कारमधून मुंडकी असलेला मुलगा व एक उलट्या पायाची स्त्री काळोख्या अंधारात रस्त्यावर चालताना कारमधील युवकांना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून तोरणारा पठाडतांडा या गावामध्ये देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। ज्या इस्मांनी तो व्हिडिओ बनवलाय त्या इस्मांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे। जनतेने घाबरून न जाता भूत नसतात हा पूर्ण खोटा व्हिडिओ आहे। जनतेमध्ये भीती निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला गेला आहे, त्यामुळे जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर पसरवू नये आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पहूर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे। मी राजेंद्र सिंग नरसिंग पाटील राहणार तोरणाळा देऊळगाव परिसर। 24 तारखेला जो रात्री 1:30 वाजता व्हिडिओ व्हायरल झालेला होता भूतांचा, तो हा स्पॉट आहे तिथे मी उभा आहे स्वतः। आता जो व्हायरल व्हिडिओ केला त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यां व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। तरी सुद्धा ते 2-3 दिवसात शेतीचे कामं कोणीच करत नव्हतं भीती असल्यामुळे। तरीसुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून त्या व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे। यानंतर ह्या घटनेचे कोणीही आपल्या मनामध्ये कोणताही हे बाळगू नये, तरीसुद्धा कामं आपल्या आपल्या परीने करत राहावी। राहणार पिंपळगाव तोरणाळा फाटा या ठिकाणी ह्या भूताचा विरोध व्हायरल झाला आहे। या ठिकाणी आजूबाजूला आमची शेती आहे, तरीही पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करली आहे रिसीर। तरी आम्ही पोलीस प्रशासनाचा मनोपरमा आभार व्यक्त करतो आहे। तरी मजुरांना घाबरायची काही गरज नाही। दिनांक 24-25 रोजी पोस्टी पहुत तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे जो ज्या इस्मांनी जो छोटा व्हिडिओ भूताचा आपल्या सोशल मीडियावर जो व्हायरल झालेला आहे त्या इस्मावर आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे। हा व्हिडिओ बनावट व खोटा आहे। जनतेमध्ये भूताची भीती निर्माण करण्यासाठी हा तयार केलेला आहे आणि जनतेने घाबरून द्यायचे काम नाही। हा व्हिडिओ बनावट आहे, असं भूत वगैरे असं काही नसतात। आणि हा व्हिडिओ कोणी आणखी इतर ठिकाणी व्हायरल करू नये, त्यामुळे आणखी जनमानसामध्ये भीती निर्माण होईल व जर असा कोणी व्हायरल केला आणखी तर त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते। आम्ही आमच्या पोलीस स्टेशन पौर तर्फे माननीय पोलीस निरीक्षक श्री धनवडे सर, माननीय पोलीस निरीक्षक जामनेर किरण शिंदे सर यांच्यातर्फे व पोलिसातर्फे असे आवाहन करतो की जनतेने कोणत्याही भूताला घाबरण्याचे काम नाही, असे कोणते भूतही नसतात व ज्यांनी हा खोटा व्हिडिओ बनवला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। कोणत्या प्रकारे डोळ्यात असलेले शरीर किंवा भूताचा प्रकार कुणीही सार्वजनिकरित्या पाहिलेला नाही आणि अशा कोणत्याही गोष्टी घडत नसतात, लक्षात ठेवा। हा अंधश्रद्धा पसरण्याचा प्रकार आहे, हा गुन्हा आहे, आम्ही तो दाखल करू आणि जो दोषी आहे त्याला आम्ही कोर्टाच्या मार्फतीनं योग्य ते कडक शासन करण्याचा प्रयत्न करू। तरी यापुढं कोणीही भूता घेताच्या प्रकाराला अजिबात घाबरायचं नाहीये। मंत्र तंत्र जादू टोना अंधश्रद्धा या खोट्या गोष्टी आहेत, कुणी अंधश्रद्धेला बळी पडायचं नाहीये। सर्वांचा देव एकच आहे, सर्वांचा धर्म एकच आहे, तो म्हणजे मानव धर्म। सर्वांनी पाळायचा आहे, कोणी कोणाशी रंगावरून जातीवरून धर्मावरून पैशावरून परिस्थितीवरून भेदभाव करू नका। देवानं फक्त एकच माणूस घडवलाय, माणसाची जात घडवलेली आहे। आपल्याला मिळालेल्या चांगल्या बुद्धीचा आपण विपर्यास वापर करून आपण जातीभेद धर्मभेद वर्णभेद आणि सर्व आपल्यातच भेदाभेद पाळून एकमेकापासून दूर होत चाललेलो आहोत। एकमेकाला भीती घालणे घाबरणे यातच आपला वेळ आयुष्याचा अनमोल वेळ निघून जातोय। तरी यापुढे अशा प्रकारे कोणीही
मंत्रतंत्राच्या प्रकारे किंवा असे खोटे व्हिडिओ बनवून लोकांना भीती घालत असेल, पैसे घेऊन फसवत असतील, तर त्यांच्या मंत्रतंत्राला घाबरू नका, भूलू नका। घरात आपली दोन मुलं असतात, कष्टाचा पैसा त्या मुलांच्या खर्ची घाला, शिक्षणाला घाला, आपल्या गावातून एखादा चांगला नेता घडावा, एखादा चांगला अधिकारी घडावा, एखादा चांगला व्यापारी घडावा, एखादा चांगला निसर्गप्रेमी घडावा, एखादा चांगला माणूस घडावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत। किंबहुना या कोणत्याही अशा अंधश्रद्धेला बळी पडायचं नाहीये आणि घाबरायचं बिलकुलच नाहीये। भूत खेटं ही मोबाईलमध्ये कधीच नसतात, तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे, म्हणून अजिबात घाबरायची गरज नाही। रात्र देऊळगाव हे शांत रम्य निसर्गरम्य ठिकाण आहे। आपण सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नाचत आहात। एखादा व्यक्ती असा असतो ज्याच्या मनामध्ये सैतान असतो, तो अशा प्रकारे काहीतरी असे कोळसापणे व्हिडिओ बनवणे आणि या देणगी, आपल्याला जी देणगी मिळाली विज्ञानाची देणगी मोबाईल रूपानं जगाशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याची, तर अशा कनेक्टिव्हिटीमध्ये हे अडथळे मोठे ठरतात। म्हणून कोणीही अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे। सगळ्यांनी सुखानं समाधानं शांतीतून राहायचंय। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।